गुड इवनिंग मित्रांनो, चलो नमस्कार, वेलकम मित्रांनो. मी पवन देशपांडे, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. सगळेजण फटाफट जॉईन व्हा. आवाज वगैरे क्लिअर आहे सगळ्यांना? आवाजाचं कन्फर्मेशन द्या फक्त. येस, चलो डन. तो स्टार्ट करूयात आपण. आपला कोडिंग डिकोडिंग हा टॉपिक असेल आजचा. ओके, प्रयत्न करायचा आहे माझ्यासोबत सॉल्व्ह करण्याचा. सगळेजण पेन वही घेऊन बसा. हा एमपीएससी मध्ये सर्वात जास्त इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ओके, आणि आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे बऱ्याचशा डिपार्टमेंटच्या जागा आता सुटण्याची शक्यता आहे. थोड्या वेळापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्याच्यामध्ये तब्बल 1735 जागा नगर परिषदेच्या अंतर्गत सुटणार आहेत. ओके, आपण सरळ सेवेचा अभ्यास असा करायचा की एमपीएससीच्या पद्धतीनेच आपल्याला द्यायचा आहे. ओके, एमपीएससीला आलेले प्रश्न जर आपण सॉल्व्ह केले तर आपल्याला नक्कीच 100% आपल्या सरळ सेवेमध्ये त्याचा बेनिफिट होऊ शकतो. करेक्ट, तर आपल्याला तेच फोकस करून आजचं म्हणजे आजचं लेक्चर मी शेड्यूल केलेलं आहे. राईट, पहिलं गणित तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. फटाफट फटाफट पहिल्या गणितामध्ये तुम्हाला किती पद्धतीने कळते ह्या गोष्टी करायच्या आहेत. ओके, आणि आणखी एक विनंती करेन मी तुम्हाला, नातेसंबंधाचा माझा याच्या आधीचा एखादा व्हिडिओ असेल तर तो नक्की बघून घ्या. राईट, कारण ना यामध्ये थोडेसे मी वेगळ्या पद्धतीने शिकवतो, चौकोन वर्तुळ कशा पद्धतीने काढायचं हे गोष्टी समजल्या पाहिजेत तुम्हाला. ओके, तर आजच्या टॉपिकच्या एंडला तुमचा नातेसंबंध पूर्णपैकी परफेक्टली क्लिअर होईल याचा मी प्रयत्न करणार आहे कोडिंग डिकोडिंगच्या बाबतीतला. आणखी एक महत्वाची गोष्ट, आपली प्लॅनिंग बॅच तलाठीसाठी आणि प्लॅनिंग बॅच पोलीस भरतीसाठी चालू आहे. ह्या प्लॅनिंग बॅचमध्ये आपण तलाठी आणि पोलीस भरतीचा अधिक परफेक्टली तयारी करून घेणार आहोत, त्यामुळे पोलीस भरतीचे विद्यार्थी आणि तलाठी भरतीचे विद्यार्थी लवकरात लवकर आपल्या ह्याला जॉईन होऊ शकतात. ओके, बॅचला जॉईन होऊ शकतात. राईट, चलो, खूप पाऊस आहे आणि कदाचित ॲडव्हर्टिजमेंट सुद्धा पाऊस पडणार आहे. आत्ताच नुकतंच आणखी एक परिपत्रक पाठवलं माझ्या विद्यार्थ्यांना. त्या परिपत्रकामध्ये असं सांगितलेलं आहे की दुय्यम निबंधकच्या अंतर्गत जे काही पद येतात शिपाई वर्गाचे किंवा घटकाचे, ए प्लस बी म्हणजे सर 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 कोडिंग डिकोडिंग सॉल्व्ह करायचंय. कसं सॉल्व्ह करायचं, लक्ष आहे का सगळ्यांचं? कोडिंग डिकोडिंग सॉल्व्ह करत असताना एक लक्षात घ्या, हा जो भाग आहे ना हा कधीही रीड करायचा नाही. ओके, हा जो भाग आहे या ठिकाणचा, हा जो भाग आहे या ठिकाणचा हा कधीही रीड करायचा नाही, याच्यावरती टाइम वेस्ट करायचं नाहीये. मग काय करायचं सर? ओके, डायरेक्टली कुठे यायचं? डायरेक्टली या ठिकाणी या. अरे हा प्रश्न काय मी म्हणलेला आहे त्यावरून आपल्याला कोडिंग डिकोडिंगची मदत घ्यायचं आहे. ओके, हा प्रश्न रिव्हर्स सॉल्व्ह करायचा आहे तरच तुम्हाला लवकर सॉल्व्ह होईल, अन्यथा हा प्रश्न सॉल्व्ह होणार नाही. मोठे मोठे प्रश्न असतात, याच्यामध्ये वेळ वाया घालवायचा नाहीये. ठीक आहे, आपल्याला काय विचारले? ई हे डी चे मामा आहेत हे सांगणारे समीकरण कोणते? ई हे डी चे मामा म्हणजे काय? ई हे मामा आहे डी चे. ओके, म्हणजे थोडक्यात मला डायग्राम अशी पाहिजे, डी चे मामा, डी चे मामा म्हणजे डीला आई असली पाहिजे. ओके, आणि आईला भाऊ असला पाहिजे. राईट, आता माझ्या रेग्युलर विद्यार्थ्यांना लगेच एका सेकंदात डायग्राम कळते की सर हे काय काढलंय. इथं आपल्याला दिसतं की सर ई हे ई या ठिकाणी डीचा ऑटोमॅटिक मामा होतो. कसं काय? तर डीच्या वरती वरतो म्हणजे ही त्याची आई असते. माझं एकदा बेसिकचं लेक्चर बघून घ्या, पूर्ण क्लिअर होऊन जाईल तुम्हाला. हे वरती वरतो म्हणजे आई, वरती चौकोन डायरेक्टली म्हणजे ते त्याचे वडील असणार. करेक्ट, पती पत्नीला आपण कशा पद्धतीने दाखवतो? पती पत्नी, पती म्हणजे चौकोनात टाकायचा आणि पत्नी म्हणजे वर्तुळात, हे पती पत्नीचं रिलेशन. भावंडाचं रिलेशन कसं दाखवतो? वर्तुळ आणि चौकोन या पद्धतीने भावंडाचं रिलेशन दाखवतो. ओके, पुरुषाला, पुरुष आपण मेल हा चौकोनात टाकायचा, वर्तुळ हे स्त्रीसाठी ठेवायचंय, म्हणजे आपल्याला आयडेंटिफाय करणं सोपं जातं. ओके, ह्याच मेथडनं जर गेला तर बेस्ट असेल. जे हे असतात आपल्या काय म्हणतात ते पिढ्या ज्या असतात ते एकाखाली एक येण्याचा प्रयत्न करायचा. जसं की बघा, हे या डीची आई इथं आली आणि मामा या साईडला गेले. करेक्ट, तर ह्या पॉईंट तुम्हाला लक्षात येणं अपेक्षित आहे. हे कळलं तरच तुम्हाला हे कोडिंग डिकोडिंग इझिली अंडरस्टँड होऊ शकेल. ओके, चला, ई हे डीचे मामा आहेत हे सांगणारं समीकरण कोणतं? हे चार समीकरणे इथे दिले आहेत आणि मी तुमच्यासाठी दिलेल्या टायमिंग मध्ये किती जण विद्यार्थी सॉल्व्ह केले आहेत मला एकदा चेक करू द्या. ओके, ऑप्शन सी, ऑप्शन सी आणि ऑप्शन डी असं पर्यंत पोहोचलेले आहेत बरेच जण. ओके, ऑप्शन सी आणि ऑप्शन डी.
अवघडने एकदम सोपं जाईल या लेक्चरच्या एंडला. लक्ष देऊन पाहता आता मी काय करणार, मी साधा भोळा माणूस पहिलाच ऑप्शन घेणार. ओके, ह्याचे ऑप्शन रँडमली उचलायचे, चौथा उचलायचा, तिसरा उचलायचा, असा रँडम उचलायचा आहे. कारण हा तुम्हाला वेळ वाया घालण्याचा पॉईंट आहे. ओके, चला तरी सुद्धा मी पहिला पॉईंट उचलतो, सोपा प्रश्न आहे त्याच्यामुळे. डी अधिक एफ, आता ह्या कोडला ना डी कोड करायचं आपल्याला. पहिला कोड काय सर? डी अधिक एफ हा कोड आहे. डी अधिक एफ हा कोड कुठे दिसतोय सर? नंबर एकला दिसतोय. ओके, ए प्लस बी म्हणजे आता आपल्याला काय करायचं? डी अधिक एफ ह्या ए ला डी माना आणि बी ला एफ माना. ओके, डी अधिक एफ, ए अधिक बी म्हणजे काय? तर ए ही बी ची बहीण आहे. मग आता डी अधिक एफ म्हणजे काय असेल? डी ही बी ची बहीण असणार. ओके, डी ही बहीण आहे बी ची, बहीण भाऊ या पद्धतीने दाखवायचं आपल्याला. डी ही बी ची, सॉरी, डी ही एफ ची बहीण, या पद्धतीने आपलं पहिलं कोडिंग क्लिअर झालं. ओके, हे जे वर्तुळात आहे मी ते सांगतो बरं का, चारही ऑप्शन आपण सॉल्व्ह करूयात जेणेकरून आपली प्रॅक्टिस जास्त होईल. डी अधिक एफ म्हणजे, डी अधिक एफ म्हणजे डी ही एफ ची बहीण, पोलीस भरतीचे पोर, 100% प्रश्न येणार तुम्हाला. डी ही एफ ची बहीण मी या पद्धतीने काढणार. सर एफ ला वर्तुळ जवळ नाही घडलं का? कारण एफचं जेंडर मला माहित नाहीये, त्याच्यामुळे अजून कळलं नाहीये मला एफचं जेंडर. राईट, चला पुढचा पॉईंट बघा. पुढचा आहे एफ मल्टीप्लाय ई, एफ गुणिले ई आहे. ओके, कुठं आहे? इथं आहे एफ गुणिले ई. आता याचा अर्थ काय? एफ गुणिले ई म्हणजे एफ ही ई ची मुलगी आहे. एफ ही मुलगी आहे कुणाची? ई ची. एफ ही ई ची मुलगी आहे. आता एक लक्ष द्या, आपल्याला काय पाहिजे होतं? आपल्याला ई हा मामा पाहिजे होता. राईट, आता हे काय झालं? हे एकतर आई झाली नाहीतर एकतर वडील झाले, है ना. एफ ही ई ची मुलगी आहे आणि डी हा एफचा भाऊ आहे, एफची बहीण आहे. याचा अर्थ ही एकतर ह्याची पण मुलगीच होणार, आपल्याला भाची पाहिजे. करेक्ट, आई वडिलाचं रिलेशन. चूक. चला मग ऑप्शन नंबर सी उचला. ओके, सी उचलून पाहूयात आपण. आता रँडमली उचलायचे असतात ऑप्शन. डी गुणिले एफ, डी गुणिले एफ म्हणजे काय सर? तर इथंच परत एकदा. ओके, डी गुणिले एफ म्हणजे डी ही एफ ची मुलगी. चला, डी ही मुलगी कुणाची? एफ ची. डी गुणिले एफ ही सिम हे भेटलं आपल्याला. पुढं एफ अधिक ई, याचा अर्थ काय? एफ अधिक ई म्हणजे एफ ही ई ची बहीण, एफ ही ई ची बहीण, एफ ही ई ची बहीण, बहीण. डन, विषय क्लोज. ओके, विषय क्लोज या ठिकाणी. एफ ही ई ची बहीण, डी गुणिले एफ, डी ही मुलगी एफ ची, आणि एफ अधिक ई, एफ अधिक ई म्हणजे एफ ही ई ची बहीण, एफ ही बहीण आहे ई ची. आता मित्रांनो एक गोष्ट इथं अजूनही थोडंसं काय राहिलं, थोडंसं कन्क्लुजन बाकी राहिलं. काय कन्क्लुजन बाकी आहे बघा. आता ई हा मेल आहे का फिमेल आहे हे माहीत नाही. ओके, मेल असेल तर मामा, फिमेल असेल तर त्या ठिकाणी मावशी होते. ही आई झाली आणि आईचा भाऊ म्हणजे मामा किंवा आईची बहीण म्हणजे मावशी, या पद्धतीने आपल्याला येतं. पण माझ्या माहितीनुसार ह्याच्याशिवाय दुसरा ऑप्शन येणार नाही, तरी सुद्धा इथे चेक करणं आपलं कर्तव्य आहे. हे पूर्ण जोपर्यंत सॉल्व होत नाही तोपर्यंत सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. डी गुणिले एफ, डी गुणिले एफ म्हणजे काय? डी ही मुलगी आहे एफ ची. ओके, आणि एफ वजा ई, एफ वजा ई म्हणजे काय? एफ वजा ई म्हणजे एफ हा ई चा भाऊ, एफ हा भाऊ आहे ई चा. नाही जमत, नाही जमत आपल्याला. एफ हा भाऊ आहे ईचा नाही, ई हा भाऊ आहे एफचा, असं काहीतरी येणं अपेक्षित, त्याच्यामुळे रॉंग. आता डी वजा एफ, डी वजा एफ म्हणजे डी हा एफचा भाऊ, डी हा एफचा भाऊ. ओके, डन. गुणिले ई, एफ गुणिले ई म्हणजे काय? एफ गुणिले ई इथं आहे, एफ गुणिले ई म्हणजे एफ ही ई ची मुलगी, एफ ही मुलगी आहे कोणाची? ई ची. नाही, म्हणजे इथं परफेक्टली आपल्याला ऑप्शन सीच बसतोय, तो सुद्धा इनकम्प्लीट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. तो सुद्धा इनकम्प्लीट आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. पॉईंट कळला? तो सुद्धा इनकम्प्लीट आहे. राईट, मी जोपर्यंत ह्याला मेल येत नाही ना तोपर्यंत ह्याला मामा म्हणूच शकत नाही. ओके, हे थोडेसे ओल्ड व्हर्जनचं गणित आहे. ओके, ह्याच्यामध्ये आपल्याला पर्याय नसल्यामुळे ऑप्शन सीला टिक करावं लागेल, पर्याय नसल्यामुळं. करेक्ट, चलो, समजले का सगळ्यांना पॉईंट? हा, राईट, डन. म्हणताच येत नाही मामा. नेक्स्ट क्वेश्चन कडे जात आहे मी. पुढचा प्रश्न सगळ्यांना क्लिअर दिसत असेल. ह्याच्यात विचारलंय एच चे केशी असलेले नाते, हे सिंपल क्वेश्चन आहे, हे मात्र चुकू नका कुणी पण. ओके, एकदम मस्त नितीन, कसा आहेस तू? अभ्यास चालू आहे ना? या वर्षामध्ये पोस्ट काढायचं आहे आपल्याला. ओके, सगळ्यांना एकच विनंती आहे, या वर्षामध्ये पोस्ट काढायचं आहे.
खडाकट खडाकट चालू करा फास्ट. क्लियर दिसत नाही त्याने सेटिंग मध्ये जाऊन आपलं हे करून घ्या. क्लियर ज्याला दिसत नाही सेटिंग मध्ये जाऊन आपलं क्वालिटी ऍडव्हान्स करा. ओके 144 पिक्सल असते 480 वगैरे करून ठेवा. एकदम क्लिअर कट टू कट मस्त नंबर एक छान दिसेल सगळं. सासू उत्तराला आरती. ओके बऱ्याच जणांचा आन्सर 4 असं आलेलं आहे. यच चे केशी नाते. आता कोडिंग डिकोडिंगचा खरा अर्थ तुम्हाला याच्यामध्ये कळेल. ओके कोडिंग डिकोडिंगचा खरा अर्थ याच्यामध्ये कळेल. लक्ष देऊन ऐका सगळेजण आपल्याला इथं टाइम वाया घालवायचा नाहीये. ओके इथं टाइम आपल्याला अजिबात वाया घालवायचं नाही. मग काय करायचं डायरेक्ट या कोडिंग वरती. काय कोडिंग आहे एम स्टार एच पहिला कोडिंग आहे. ओके एम स्टार एच मी इथं बाजूला लिहून ठेवतो एम स्टार एच. ओके मला वाटतं थोडस येल्लो कलर जास्त उठावदार दिसेल याच्यावर है ना. नाही दिसत सर मग ग्रीन दिसेल किंवा ब्लॅक दिसेल. शाबास. एम स्टार एच म्हणजे काय. स्टार कुठं आहे स्टार सर 4 नंबरला आहे. नीट लक्ष देऊन ऐका स्टार 4 नंबरला आहे. एम स्टार एच मग आता ए ला आपलं स्पीड एवढी झाली पाहिजे की कोडिंग रिकोडिंग करताना रिप्लेस करता आले पाहिजेत फटाफट. ओके मग आता एम स्टार एच आहे ना इथं स्टार कोण आहे ए स्टार बी आहे. मग आपल्याला रिप्लेस कसं करता आलं पाहिजे की ए स्टार बी ला एम स्टार एच या पद्धतीने रिप्लेस करता आला पाहिजे आणि वाचता आलं पाहिजे. लगेच त्याची डायग्राम तयार झाली पाहिजे. ओके चला एम स्टार एच. एम स्टार एच म्हणजेच एम हा एच चा मुलगा आहे. एम हा मुलगा आहे याचा. एम हा मुलगा आहे याचा. ओके मुलगा म्हणून याला चौकोनात आणि एच अजूनही उघडा कारण आई आहे का उडीला हे माहित नाही आपल्याला. पुढचा कोडिंग आहे एच ऍट डी. एच ऍट डी हे कोडिंग आहे. हे नंबर एकला दिसतंय आपल्याला. एच ऍट डी म्हणजे एच ही डी ची आई आहे. एच ही आई आहे. आई कुणाची सर डी ची. ओके म्हणजे एम डी हे त्याचे काय झाले मुलं झाले थोडक्यात. चला पुढचं पुढचा पॉईंट आहे डी डी डॉलर के. कुठं आहे डॉलर 2 नंबरला. डी डॉलर के म्हणजे डी हा के चा पती आहे. डी हा पती आहे कुणाचा के चा. के चा पती आहे. डी हा के चा पती आहे बरोबर. आता एक लक्षात आलं एच ही आई आहे डी ची आणि ही सून असली पाहिजे के. राईट प्रश्न काय होता एच ची के शी नाते काय. आता ह्याचा रिवर्स क्वेश्चन आहे. एच चं नातं विचारलंय. एच चं नातं के शी. एच ही के ची सासू आहे 100% डेफिनेटली खात्रीनं एच ही के ची सासू मिळून जाते. पॉईंट कळला का बाबा. हे 100% गणित आपल्याला कॉन्सन्ट्रेटली पाहायचं आहे. 100% कॉन्सन्ट्रेटली पाहे गणित. राईट ज्यांचं ऑप्शन 4 आले आणि मी पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना विनंती करतो पब्लिक तुम्ही फ्युचरचे PSI आहात. ओके तुम्ही फ्युचरचे PSI आहात. आतापासूनच PSI ची तयारी ठेवा. मुंबईच्या पोलीस भरतीचा पेपर आल्यासारखा जर पेपर आला तर हे प्रश्न 100% तुम्हाला येणार. ओके अजिबात म्हणू नका असं की सर हे आम्हाला पडेल का. नाही सर एवढे हार्ड लेवल नाहीच आहे. कोडिंग डिकोडिंग म्हणजे कोडिंग डिकोडिंग म्हणजे सगळं समोर आहे फक्त त्याच्यातून उघडून सांगा एवढंच प्रश्न आहे. ओके राईट नेक्स्ट क्वेश्चन कडे जात आहे मी. पुढचा प्रश्न असे क्वेश्चन लय खाऊ एकदम फाडू क्वेश्चन असतात बरं का. तीनच स्टेटमेंट आहेत. आर चा यशशी संबंध विचारलाय. तुम्हाला फक्त 1 मिनिटाचा टाइम. आर चा यशशी टाइम. फटाफट फास्ट आणि पेन वह्या घेऊन बसल्या ना सगळेजण. वह्या पेन घेऊन बसा कारण आपला ना टाइमपास नसतोच. आपल्याला काम करायचं आहे याच्यात. ऑप्शन नंबर 3 म्हणत आहे शुभम. ओके ऑप्शन 3 पत्नी आहे. ओके क्लिअर दिसत नाहीये. अरे राजानो क्लिअर दिसण्यासाठी काय करावं लागतं. तुमचा मोबाईल घ्यायचा तिथं उजव्या कोपऱ्यामध्ये सेटिंगचं बटन असतं त्याला सेटिंगला क्लिक करायचं. त्याच्यात क्वालिटी नावाचा ऑप्शन असतो. क्वालिटीमध्ये ॲडव्हान्स करायचं. ॲडव्हान्समध्ये 400 पिक्सल निवडा. 144 असतं ते निवडा. पत्नी असा आन्सर देत आहेत. तसं लाईव्ह मध्ये युट्यूबला कोणीही एवढा अवघड टॉपिक घेत नसतो. लाईव्ह मध्ये एकदम छोटे छोटे हलके फुलके असतात. पण आज आपण डेअरिंग केले तर चला डेअरिंग केले तर डर के आगे जीत है डेअरिंग के आगे कुछ तो है असं समजू. एच अधिक के. एच अधिक के ही कोडिंग आहे राजानो. एच अधिक के ही कोडिंग.
एच अधिक के कुठं आहे अधिक अधिक नंबर एकला आहे ओके एच अधिक के म्हणजे एच हा के चा पिता केचा पिता आहे एच चौकोन वर्तुळ करताना लक्षात घ्यायचं कोणाचं जेंडर कळलंय त्याला चौकोन नाही तर वर्तुळ नाहीतर अजिबात द्यायचं नाही एच हा केचा पिता के गुणिले आर दुसरी कोडिंग के गुणिले आर इथं आहे के गुणिले आर म्हणजे के ही आर ची मुलगी के ओके संपला विषय आर चा एच शी संबंध काय आता एक लक्षात येते आपल्याला के चा पप्पा आहेत एच के चे पप्पा एच आणि आर ही आर ची मुलगी आहे के बरोबर के चे पप्पा एच आर ची मुलगी के याचा अर्थ काय होतो हे पप्पा असतील तर हे मम्मी असणार है ना ये पप्पा आहे तो ये मम्मी होगी है ना हे पती पत्नी झाले थोडक्यात म्हणजे आर चा एच शी संबंध पत्नीचा आहे आर चा संबंध याच्याशी आर पत्नी आहे याचा संबंध आर शी पतीचा असेल पत्नी हे उत्तर देणारे विद्यार्थी वेल डन ऑप्शन नंबर एक पती आहे ना ते मुद्दाम दिलाय तुम्हाला फटकन उचलून टिक करायला एवढं करतात पोरगाने पहिले ऑप्शन पती पाहतात टिक करतात आर चा संबंध विचारलाय आर ही पत्नीच आहे आर चा संबंध विचारल्यामुळे आर ही पत्नी डन मम्मी नका आई बर ओके आईच म्हणलेलं जास्त चांगलं वाटतं गोड वाटत आई राईट चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जात आहे मी युट्यूबचं सेशन आहे थोडंसं फास्ट होईल आपल्या रेग्युलर ॲप पेक्षा थोडंसं माझी स्पीड 1.25 वाढली आहे बरं का रेग्युलर ॲप पेक्षा थोडीशी 1.25 वाढली आहे जर थोडंसं अंडरस्टँडिंग बाकी राहिले ना पॉज करून व्हिडिओ रिव्हर्स घेऊन पाहू शकता तुम्ही नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे तीन दिनचेच आहे कोडिंग करा तुम्ही पोस्ट काढल्यावर तुमची मम्मी तुमचं आयडेंटिटी कार्ड लय भारी पाहिजे बघा तुम्ही पोस्ट काढली ओके पोलिसचं पोस्ट काढली आईला पोरांनी जर पोलिसची पोस्ट काढली ना पोर त्याच्यापेक्षा जास्त तुमची आई घेऊन तुमचे पप्पा बघणार युनिफॉर्मकडे उग विनाकारण युनिफॉर्म घडी करून ठेवलेला असला तरी उग हात फिरवणार अरे माझ्या पोराचा युनिफॉर्म आहे ओके लय भारी फिलिंग असते पोरग तलाटी बिलाटी झालं तर आयडेंटिटी कार्ड जेवढं तुम्ही बघणार नाही तेवढं तुमचे पप्पा गपचूप जाऊन बघतील है ना तेवढं एक गपचूप पप्पांना करण्यासाठी चान्स द्या यार काढा पोस्ट काढा ओके ऑप्शन एक आणि ऑप्शन तीन शुभम ऑप्शन एक म्हणत आहे अभि तीन म्हणत आहे सुशांत दोन म्हणत आहे हर्षाली एक नितीन दोन प्रभावती तीन समीक्षा दोन अरे काय सबके सब अलग अलग आंसर एक दोन तीन चार पांच छ सात आठ जास्त ऑप्शन असते तरी इथं डायरेक्टली आपलं माधुरी दीक्षित झाले असते जास्त ऑप्शन असते तर चला ह्याची काही गरज नाही कुणाची आता थोड्या वेळासाठीची पी वजा क्यू ओके पी वजा क्यू हे गणित माझ्याकडून अपेक्षित होतं सर्वांचं उत्तर बरोबर यावं हे गणित अपेक्षित आहे सगळ्यांचं उत्तर बरोबर यावं कारण ना लय इम्पॉर्टंट गणित आहे पी वजा क्यू ही कोडिंग काय सांगते आपल्याला कुठं आहे इथं आहे पी वजा क्यू म्हणजे पी ही क्यूची आई आहे पी ही आई आहे पी ही क्यूची आई आहे डन राईट चल क्यू अधिक आर ही कोडिंग काय सांगते आपल्याला क्यू अधिकार इथं सांगेल क्यू अधिकार म्हणजे क्यू हे आर चे वडील आहेत क्यू हे वडील आहेत कोणाचे आरचे डन हे एवढंच आहे जनरेशन साठी खालीलपैकी कोणता पर्याय योग्य असेल खालीलपैकी कोणता पर्याय आर हा क्यूचा मुलगा आर हा क्यूचा मुलगा शक्य आहे का सांगणं नाही क्यूचं आरचं जेंडरच नाही माहिती ओके क्यू हा पीचा मुलगा आहे क्यू हा पीचा मुलगा 100% खरा आहे 100% खरा ऑप्शन नंबर दोन क्यू हा पीचा मुलगाच आहे क्यू हा पीचा मुलगाच आहे 100% आर हे क्यूचे वडील आर हे वडील नाहीत क्यूचे मुल आर हे पाल्ले आहे मुलगा आहे का मुलगी आहे ते माहीत नाही पी ही आरची आई पी ही आरची आई नाही आहे आरची आजी आहे आजी पी ही आरची आई नाही आजी आहे मग ऑप्शन नंबर दोन ज्याने उत्तर दिलं आहे त्या सगळ्यांचं उत्तर बरोबर ऑप्शन नंबर दोन ज्याने उत्तर दिलं आहे त्या सगळ्यांचं बरोबर ओके यस दोन ऑप्शनवाले सब लोक बराबर आहे कळलं सगळ्यांना
बाप्पा हेच तयारी करून घ्यायची बाप्पा तुमची. येस करेक्ट आलं ना अंजली, व्हेरी नाईस, छान. ओके असंच एक एक टॉपिक असा खतरनाक बनवायचा आहे ना परीक्षेला गेल्यानंतर, नुसता आनंद झाला पाहिजे असे प्रश्न बघितल्यावर. चला नेक्स्ट क्वेश्चन जाऊ का, पुढचा क्वेश्चन घेत आहे मी. कितने लोग है रे, 150 लोग है क्या, 150 आणि लाईक किती आहेत रे, लाईक आहेत 38, कुछ तो शर्म करो, इतना कम लाईक. खडाखड लाईक करून टाका. पुढचं गणित दिलंय तुम्हाला, चला उत्तर. 54 आहेत का, भरत, भरत भाऊ ग्रेट आहात. अच्छा जे मला माहित नाही ते सांगा भाऊ. मस्करी करतो बरं का, थँक्यू. ओके प्रश्न दिसतोय, फक्त व्यवस्थित हे करा, क्लिअरिटी वाढवा मोबाईलची. ऑप्शन 4 तात्या विंचू पण आहे आपल्या लेक्चरला. सोड दुर्गे सोड, तात्या विंचू हँडसम आहात हे पण माहित आहे मला. तात्या विंचू आहे आपल्या लेक्चरला आज. ओम भगुगे भगनी भागो दरी मृत्युंजय मंत भगमासे. चला उत्तर आलेलं आहे 4, उत्तर मोस्टली 4. नमस्कार, वेलकम एव्हरीबडी. 4 उत्तर, दोन्ही अयोग्यच म्हणतायत बरेच जण. अरे अनिल कपूर, अनिल कपूर पकूर. चला हे घ्या इथं. ओके इथं काय म्हणले, कोडिंग, इथं कोडिंग आहे ही. ओके थोडस छोटं झालंय बरं का, गणित छोटं आहे, कोडिंग मी सांगतो तुम्हाला व्यवस्थित. पी हॅशटॅग क्यू, ओके पहिली कोडिंग आहे पी हॅशटॅग क्यू. कुठं दिसते तुम्हाला, 4 नंबरला दिसते पी हॅशटॅग क्यू. म्हणजे आपली रिडिंग एवढं वाढवायचं आपल्याला की बाबा हे कोडिंग वरच्या कोडिंग मध्ये टाकल्याबरोबर आपल्याला रिप्लेस करता आले पाहिजेत शब्द. आणि हे ज्या 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 विद्यार्थ्यांना करता येत आहेत त्यांचं व्हेरी नाईस कौतुक आहे. पी हॅशटॅग क्यू म्हणजे, पी हॅशटॅग क्यू म्हणजे पी ही क्यू ची बहीण आहे. पी ही बहीण आहे क्यू ची. डन. पुढं क्यू स्टार आर आहे. क्यू स्टार आर कुठं असेल, इथं असेल. ओके क्यू स्टार आर म्हणजे क्यू हे आर चे वडील आहेत. क्यू हे वडील आहेत कुणाचे, आर चे. चला डन. ओके पुढचा पॉइंट, आर डॉलर एस आहे. आर डॉलर एस कुठं, इथं आहे. ओके आर डॉलर एस म्हणजे आर ही एस ची मुलगी आहे. आर ही मुलगी आहे कुणाची, एस ची. संपला विषय, आर ही एस ची मुलगी. आता एक गोष्ट कळते, क्यू हे आर चे वडील आणि आर ही एस ची मुलगी, याचा अर्थ ही फिमेल झाली, हे दोघं पती पत्नी झाले, राईट. असं हे रिलेशन झालं. ओके पहिला पॉइंट, पहिला पॉइंट मी कलर चेंज करतो. क्यू ही एस ची पत्नी आहे. क्यू ही एस ची पत्नी आहे. क्यू ही एस ची पत्नी आहे का, पती आहे. क्यू ही एस ची पत्नी नाही, पती आहे क्यू. गलत जवाब. ओके पी ही आर ची मावशी आहे. पी ही आर ची मावशी नाही, आत्या आहे. आर ची मावशी नाही, ही आत्या बाई आहेत ह्या. ओके ह्या आत्या बाई आहेत. कळलं म्हणजे दोन्ही अयोग्य. पब्लिक लय भारी चाललंय तुमचं कार्यक्रम बरं का. बऱ्याच जणांचं ऑप्शन उत्तर 4 होतं, लय मस्त नंबर 1. ओके आत्या होती आत्या. ओके सही रे नंबर 1. ज्यांचं ज्यांचं उत्तर 4 आलं ना, कौतुक आहे माझं. आता म्हणजे असा एक बेस बनतोय आपला सरळ सेवेचा की माझे विद्यार्थी सरळ सेवा जरी करत असले त्यांच्यामध्ये एवढी म्हणजे हे काय म्हणतात त्याला, त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये एवढी क्वालिटी आहे की ते इवन क्लास 2 पण पोस्ट कधी कधी क्रॅक करू शकतील. ओके हे उत्तर सोडवत आहे, हे सगळे प्रश्न MPSC राज्यसेवेचे आहेत, तुम्हाला येत आहेत त्याच्याबद्दल खूप कौतुक आहे. पुढचा प्रश्न, फॉन्ट मोठा आता सगळ्यांना क्लिअर असेल.
लाडू शेट कुठे गेले आज? आहेत लाडू शेट बसले तिकडं टीव्ही बघत आहेत लाडू. मला पण अर्धा पाऊण तास झाला की माझा ऑक्सिजन लेवल कमी होते लाडूला नाही बघितले. लाडू आमचा सिलेंडरचं टँक आहे असं घेतलं की परत ऑक्सिजन लेवल वाढतो माझा. चला उत्तर काढा तोपर्यंत पटकन उत्तर काढा. पहिलू चला फास्ट आन्सर सांगायचं काय ते. काय करलाय बाळ? पिल्या कुठं बाबा? पिल्या कुठं? झोपी गेलं? अरे देवा झोपला म्हण. ऑप्शन सी, ऑप्शन सी म्हणत आहेत शुभम, तन्मय. तन्मय बरायस करायचा अभ्यास चालू आहे ना. सुशांत एक म्हणत आहे आन्सर कट केलास. सुनील चार, अक्षय तीन, तुषार सी, सुशांत तीन, नम्रता तीन. तीन वरती जास्त शिक्का मुहूर्त बाय. पद्मावती एक, नितीन तीन, आरती तीन, तात्याबाईंचो भगमासे भगमींनी भागोदरी ऑप्शन सी. ओके ऑप्शन सी वरती जास्त जण आहे. ऑप्शन सी वरती आता जास्त जण आहे. ओके कुल चला लक्ष देऊ नका. आता हे गणित काय होतं मला नीट वाचू द्या. यस ही टीची आत्या, यस ही टीची आता त्या म्हणलेलं आत्या, यस ही टीची आत्या आहे यासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे. ओके कुल काही हरकत नाही. म्हणजे असे प्रश्न आले ना पब्लिक एक समजून घ्यायचं तुमचा टाइम वाया घालणार आहे. ओके असा प्रश्न आला की तुमचा टाइम वाया घालणार आहे एवढं कळत. हे प्रश्नाला ऑप्शन तीन ऑप्शन चार असं रॅन्डमली उचलत चला. ओके ऑप्शन तीन ऑप्शन चार. आता मी ऑप्शन तीनच उचलतो डायरेक्टली. ओके चला. आणि जे विद्यार्थी ऑफलाईन बघतायत त्यांच्यासाठी हे बाकीचं एखादं दुसरं ऑप्शन सॉल्व्ह करून बघा. यस गुणिले एम कुठं आहे? इथं आहे. यस गुणिले एम म्हणजे यस ही एम ची बहीण आहे. यस ही बहीण आहे कुणाची? एम ची. चला डॉन. यम अधिक टी, यम अधिक टी इथं आहे. ओके यम अधिक टी म्हणजे यम हे टी चे वडील आहेत. यम हे वडील आहेत टी चे. ओके आणि प्रश्न काय पाहिजे आपल्याला? यस ही टीची आत्या 100% खात्री नाही. मुलगी असेल किंवा मुलगा असेल, मुलगी असेल किंवा मुलगा असेल काही संबंध नाही. इथे डायरेक्टली काय होणार? ही आत्याच होणार. ओके हे वडील आहे तिचे, वडिलाची बहीण म्हणजे हे 100% आत्या बाई असणार आपली. ओके आत्या राईट. नात्यसंबंधामध्ये आत्या हे कसं नातं असतं ना, खूप प्रेमळ नातं असतं. ओके आत्या हे खूप प्रेमळ नातं असतं वडिलांची बहीण आपल्या, जिला आपण कितीही मोठे असले तरी सुद्धा आपल्या आईनंतर तिला आपण हक्कानं येग जागच असं म्हणत असतो. चलो अगला सवाल. हा पी गुणले आर वजा एस या संबंधात पी चा एसशी संबंध काय? पी एस आय मुख्य परीक्षेला विचारलेला प्रश्न. अर्ध्या तासामध्ये भरपूर प्रश्न सॉल्व्ह केले आपण तरी त्या मानानं. नातू उत्तर आले का? ओके ऑप्शन तीन निशा, सुनील, शुभम तीन नच म्हणतायत. ऑप्शन तीन निशा परत चेंज केला तुम्ही, उत्तर एक म्हणताय. प्रिव्हियस क्वेश्चन एक नंबर ऑप्शन सॉल्व्ह करावा ना प्लीज. एक नंबर ऑप्शन सॉल्व्ह करायचं का प्रिव्हियस क्वेश्चन केशव? बरं ठीक आहे पाहूयात ना. नातू असं ऑप्शन बरेच जण म्हणतायत. प्रिव्हियस क्वेश्चनचा एक नंबर ऑप्शन सॉल्व्ह करा असं म्हणले. ठीक आहे काय हरकत नाही. पहिला कोडिंग काय? पी गुणिले आर आहे. ओके पी गुणिले आर ची कोडिंग कुठे येते? सर या ठिकाणी आहे. ओके इथं पी गुणिले आर म्हणजे पी गुणिले आर चा अर्थ पी आर चा पुत्र. पी पुत्र आहे कुणाचा? आर चा. ओके पी आर चा पुत्र. आर वजा एस, आर वजा एस कुठं आहे? या ठिकाणी. आर वजा एस चा अर्थ आर एस ची मुलगी. आर मुलगी आहे कुणाची? एस ची. ओके पी चा एस ची संबंध काय? पी नातू असला पाहिजे 100% खात्रीनं नातू. विषयच नाही काहीच नाही, पी कोण आहे? नातू आहे. आणि एस कोण आहे म्हणल्यावर काय सांगाल तुम्ही? एस कोण आहे? आजी किंवा आजोबा असेल. एसचं नातं कन्फर्म सांगता येत नाही, आजी किंवा आजोबा. पण पीचं नातं 100% कन्फर्मली कोण असेल? तो नातू असला पाहिजे. ओके कन्फर्मली कोण? नातूच असल्याच पाहिजेच. ओके एका विद्यार्थ्यानं म्हणलं सर ऑप्शन नंबर एक सॉल्व्ह करून बघा, हे ऑप्शन सॉल्व्ह करा म्हणले. ठीक आहे बघूयात. टी गुणिले एमचा अर्थ काय? टी गुणिले एम म्हणजे टी ही एमची बहीण.
टी ही बहीण आहे यम ची. डन. यम अधिक एस हेच ऑप्शन. यम अधिक एस म्हणजे यम हे यश चे वडील आहेत. यम हे यश चे वडील आहेत. केशव राजा हे यस आपल्याला आत्या पाहिजे. इथं यस काय झाली, इथं टी आत्या झाली आहे. ओके, यस आत्या पाहिजे होती, इथं टी आत्या झाली हा ऑप्शन. ओके, आपल्याला यस आत्या पाहिजे, इथं टी आत्या झाली, त्याच्यामुळे ऑप्शन एक चुकीचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हा चला फटाफट पुढचं गणित घ्या. डेली प्रॅक्टिस शीट आपल्या ग्रुपला पडलेली असते. ओके, आपण प्लॅनिंग बॅच जी घेतो ना, त्या प्लॅनिंग बॅचमध्ये तलाठी भरतीची प्लॅनिंग बॅच चालू आहे आपली, बरोबर. आणि 10 ऑगस्ट पासून पोलीस भरतीची प्लॅनिंग बॅच चालू होणार आहे. ओके, या प्लॅनिंग बॅचमध्ये आपण डी पी एस नवीन स्टार्ट केलंय. डी पी एस म्हणजे डेली प्रॅक्टिस शीट. मराठी व्याकरण असेल पुन्हा जीएसचे प्रश्न, जास्तीत जास्त जीएस साठी ना डीपीएस खूप इम्पॉर्टंट आहे. जीएस विनाकारण वाचत बसते तलाठी भरतीचा पोरगा, राज्यसेवेचं जीएस असतो, काहीच गरज नाही. तलाठी भरतीचा पोरगा तलाठी भरतीच्याच पद्धतीनं डीपीएसच्याच मदतीनं जीएसचा अभ्यास करा. ओके, तर फायदा होईल. हे सगळं डीपीएस वगैरे आपण कशात घेतो, आपल्या तलाठी भरतीच्या बॅचमध्ये घेत असतो. ओके, चला ऑप्शन चार. दक्षता 3 म्हणत आहे, शुभम 4, अजिंक्य 4, अभि 3, राजेंद्र 4. सर पर्याय 2 आहे का? पर्याय 2 आहे ना, काय सांगता येत नाही. 2 उत्तर आहेत असं म्हणताय का? वर्षा 4, सुशांत 4, बायको आणि पत्नी. अरे होय, हा बायको आणि पत्नी दिले की राहायच्यात, कास का केले ना बायको आणि पत्नी. अच्छा 3 किंवा 4 का? बायको आणि पत्नी एकच ना, हे तू चुकून टाकले वाटतं बायको पत्नी. अय घरचे, अय बायको, अरे पाणी द्या की मला, तहान लागून पार जीव कसा विसरायला लागला माझा. चला एवढं काही कामच नाही, वाचायचं कुठून इथं. अजून एक कंठ. व्ही डॉलर ओ आहे पहिला. ओके, व्ही डॉलर ओ कुठे आहे? सर इथं आहे. ओके, व्ही डॉलर ओ कुठे आहे? इथं आहे. चला, व्ही डॉलर ओ म्हणजे काय? व्ही ओ ची आई आहे. व्ही ओ ची आई. डन. ओ हॅशटॅग वाय आहे. हॅशटॅग कुठे आहे? सर इथं आहे. ओ हॅशटॅग वाय म्हणजे ओ हा वायचा पिता आहे. ओ हा पिता आहे कोणाचा? वायचा. डन, इथपर्यंत क्लिअर आहे. ओके, वाय ॲट झेड आहे. किती सिम्पल आहे बघा, गणिताला घाबरतो याच्या, काहीच दम नाही याच्या गणितामध्ये. वाय ॲट झेड आहे, वाय ॲट झेड इथं आहे. ओके, वाय ॲट झेड म्हणजे, वाय ॲट झेड म्हणजे वाय ही झेडची बहीण आहे. वाय ही बहीण आहे कुणाची? तर झेडची. ओके, पुन्हा झेड पर्सेंटेज पी आहे. झेड पर्सेंटेज पी कुठे? इथं आहे. झेड पर्सेंटेज पी म्हणजे झेड हा पीचा मुलगा आहे. झेड हा मुलगा आहे कुणाचा? तर पीचा. डन, झेड हा पीचा मुलगा आहे. आता एक लक्षात येतं, एक लक्षात येतं, हा याचा मुलगा, ही याची बहीण, करेक्ट, मुलगा बहीण, आणि हिची, हे याचे वडील, म्हणजे ही 100% आई असली पाहिजे. 100% काय असली पाहिजे? आई असली पाहिजे, असं करता आलं पाहिजे आपल्याला. ओके, प्रश्न काय याच्यामध्ये? पी चे ओशी नाते काय? पी ओ ची कोण? पी चे ओशी नाते. पी ही पत्नी आहे किंवा चांगल्या शब्दात बायको आहे. पी ही पत्नी किंवा बायको म्हणजे ऑप्शन 3 आणि ऑप्शन 4 दोन्ही उत्तर बरोबर. पत्नी किंवा बायको, पत्नी किंवा बायको. जगदंबा, अरे बायकोमध्ये जगदंबा दिसणं हे खूप मोठं गोष्ट आहे माहिती का, पुण्याचं काम आहे. जगदंबा म्हणजे देवीचा अवतार. आपल्या बायकोमध्ये आपली देवी दिसत असेल तर ह्याच्यापेक्षा थोर पुरुष कोणी नसेल. माझे एक सर होते तुम्हाला एक गोष्ट सांगतो. सर होते, ओके, आणि एक आमच्या वर्गात एक मुलगी पण होती. ओके, बऱ्याच मुली होत्या,
त्यातली एक मुलगी होती आणि एक आगाव पोरग पण होता. ओके, मी आगाव नव्हतो तसा. त्या आगाव पोरग त्या मुलीला बघून काय म्हणलं माहिती आहे का, आली आंबाबाई. म्हणजे तिनं शाळे दारात आली आणि मी ऐक्य मीन सर असं म्हणली. हे पोरग लगेच वात्रट, हे लगेच काय म्हणलं, आली आंबाबाई म्हणलं. आली आंबाबाई म्हणल्यावर सगळे हसायला लागले. मग अशा वेळेस शिक्षकांनी काय केलं, शिक्षकांनी त्या विद्यार्थ्याला शिक्षा दिली पाहिजे होती, है ना. पण त्या शिक्षकांनी, आमचे शिक्षक होते, त्या शिक्षकांनी काय केलं माहित आहे, त्या विद्यार्थ्याला समोर बोललं आणि त्याच्या हात जोडले, नमस्कार केले. यार तू धन्य आहेस म्हणे, तुला एखाद्या मुलीमध्ये आंबाबाई दिसते, म्हणजे देवी दिसते, ह्याच्यापेक्षा जास्त अजून काय असू शकतं. म्हणजे त्या दिवसापासून त्याचा स्वतःचा पण विचार बदलला, आमचा पण व्ह्यू बदलला. भारी होते सर आमचे, ते कोणत्याही गोष्टीमध्ये खतरनाक हे करायचे. हा सगळ्यात अल्टिमेट क्वेश्चन आहे, हा सगळ्यात अल्टिमेट क्वेश्चन. हा क्वेश्चन जे सॉल्व्ह करतील त्याला पूर्ण कोडिंग डिकोडिंग सॉल्व्ह कळलं असं समजणे. जेनकोची बॅच घेता का सर? जेनको काय असतं मला माहीत नाही बरं का, कोणत्या ॲडवर जायचं असेल तर माहीत नाही. आपण फक्त जास्त फोकस आपला तलाठी, पोलीस, सरळ सेवा या पोस्टवरती आहे. जर तुमचा सिलेबस सेम असेल, यू वेलकम. परी पाटील, सर मी आता पोलीस पाटील आहे तर काही तलाठी भरतीचा यूज होईल का? मी आता पोलीस पाटील आहे तर काही तलाठी भरती यूज होईल का? हां, महाजनको म्हणताय का? ओके, पोलीस पाटील आहात, एज किती आहे ते पण महत्वाचं आहे. ओके, एकदम कमी वयात लागला असाल तर तुम्हाला 38 वर्षापर्यंत तलाठी भरती देता येऊ शकते ओपनमध्ये, आणि अदर कास्ट असेल तर 43 पर्यंत देता येते. ओके, चला उत्तर काय सांगा मला. याचं उत्तर 3 म्हणत आहेत. एक सेकंड, अल्टिमेट गर्ल 3, निशा 3, शुभम 3, सुशांत 3, अक्षय 2 म्हणत आहे, वर्षा 3, प्रथमेश 3 3 3. ओके, 3 वरती जास्त आहे. तन्मय 2. ओके, 2 पर्याय आहेत का सर? पर्याय सारखे काय आयडिया नाही, बघावं लागेल, काहीतरी गडबड वाटत आहे का? ठीक आहे, मी चेक करतो. खालील माहितीचा वापर करून त्या खालील प्रश्नाचं उत्तर द्या. ठीक आहे, डन. प्रश्न हे एवढी माहिती वाचण्यात वेळ वाया घालायचा नाही आहे. ठीक, चलो सर, हे कळलं आहे मला. आता मी या गोष्टीमध्ये वेळ वाया घालणार नाही आहे. आता काय, हे समीकरण खालीलपैकी कोणते नाते दर्शवते? कोडिंग काय, पी प्लस क्यू ही पहिली कोडिंग आहे. पी प्लस क्यू कुठं आहे? इथं आहे. ओके, पी प्लस क्यू म्हणजे पी ही क्यूची बहीण आहे. ओके, पी ही बहीण आहे कुणाची? क्यूची. डन. क्यू वजा आर याचा अर्थ काय? इथं आहे. ओके, क्यू वजा आर म्हणजे क्यू हा आरचा भाऊ आहे. क्यू हा भाऊ आहे आरचा. डन. ओके, पुन्हा आर गुणिले एस आहे. आर गुणिले एस कुठे आहे? सर इथं आहे 3 नंबरला. आर गुणिले एस म्हणजे आर ही यस ची मुलगी आहे. आर ही मुलगी आहे कुणाची? यस ची. आर ही मुलगी आहे यस ची. ओके, डन. ही मुलगी झाली, राईट. आता यस हे पालक झाले, आई किंवा वडील अजून माहीत नाहीये. पुन्हा यस भागिले टी याचा अर्थ काय? यस भागिले टी इथं आहे. ओके, यस ही टी ची आई आहे. यस ही आई आहे कोणाची? टी ची. डन. म्हणजे थोडक्यात एक लक्षात येतं, थोडक्यात एक लक्षात येतं काय? ओके, यस ही टी ची आई. हे सगळे भावंड आहेत, हे सगळे भावंड आहेत. त्यातले 100% खात्रीनं 2 मुलं आहेत, 1 मुलगी आहे, आणि 4था जो आहे तो कळत नाहीये कोण आहे ते. ओके, यस भागिले टी, यस भागिले टी म्हणजे यस ही टी ची आई. यस ही आई आहे टीची, 100%. आता नीट पर्याय वाचा. पी क्यू आर एस ही टी ची मुले आहे, काहीच संबंध नाही. चूक, ऑप्शन नंबर 1 चूक. पी क्यू आर टी ही एस ची मुले आहेत. पी क्यू आर टी, पी क्यू आर टी एस ची मुले आहेत. मुले आणि मुली हे कन्फ्युजन आहे जरासं बरं का. नेमकं मुले म्हणजे, मुले म्हणलं तर मुलं आहेत असं जर म्हणलं तर मुली पण आल्या त्याच्यामध्ये बरं का. ते थोडंसं आपण त्याला पेंडिंग ठेवूयात. ऑप्शन नंबर 3 यामध्ये
पी क्यू आर ही टी आणि एस ची काही संबंध आहे, चूक, गलत जवाब. पी क्यू आर एस टी ही सर्व काही संबंध आहे, म्हणजे याचा अर्थ ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. ओके, मला 3 मुलं आहेत असं जर म्हणलं मी, ओके, इथं मुले हा शब्द आहे ना हा जरा खटकतो, मुलं म्हणलं पाहिजे इथं, मुलं, लवर टिंब पाहिजे, लवर मात्र आला इथं. ओके, परंतु बाकीचे ऑप्शन वाचलं तर हे दोनच ऑप्शन नंबर बरोबर आहे असं पण म्हणू शकतो, ऑप्शन नंबर 2 म्हणू शकतो, राईट. ओके, लक्षात आलं, डन, व्हेरी नाईस. चलो, तालिया बजाव, लाईक कर दो. अजून एक गणित घेऊयात आपण. राज्य सेवा की बँकिंगचा क्वेश्चन आहे का? हा, लय भारी, हे सगळे राज्यसेवेचेच क्वेश्चन आहेत, राज्यसेवा बँकिंगचेच क्वेश्चन आहेत. स्टाफ सिलेक्शन काय, एस एस पीचा प्रश्न आहे बघा. टी हा पीचा पुत्र, आई शपथ, हे असे प्रश्न आला ना हा प्रश्न तुमचा 100% वेळ वाया घालणार. ह्याला रॅन्डमली उचला, ऑप्शन 3, ऑप्शन 1 असं रॅन्डमली उचला, 4 पासून स्टार्ट करा. हे असा प्रश्न आला की तुमचा उत्तर वेळ वाया घालणार. कसं वाटते, मजा येते? ओके, जवळजवळ 150+ आहेत आणि एवढ्या अवघड गणिताला सगळेजण लाईव्ह लेक्चर करतायत, लय भारी, कौतुक आहे तुमचं. ओके, रेग्युलर नसतो पण रेग्युलर घ्यायचा प्रयत्न करेन मी. ऑप्शन 2 अलका, शुभम ऑप्शन 3 घनश्याम, बऱ्याच करायच्या, बऱ्याच वेळानंतर दिसला. मी पाऊस आहे तरी बाहेर आहे, मी पाऊस आहे तरी बाहेर आहे म्हणजे काय, कहना क्या चाहते हो, दररोज घेत जावा राव, आपल्या ॲपवरती चालतंय दररोज कार्यक्रम. सर, तुम्ही तलाठी भरती बॅच केव्हा चालू करणार? तलाठी भरती बॅच 2 दिवस झालं चालू झाली आहे ऑलरेडी, तलाठी भरती बॅच 2 दिवस झालं चालू झाली ऑलरेडी. उत्तर याचं काय आलंय, 3 वरती बरेच जण, 3च आहे का डायरेक्ट उत्तर, 3च आहे का? पाऊस मध्ये बसले असेल, पावसात बसून सॉल्व्ह करताय का आरती? तलाठी भरती क्लास कधी असते सर? दिवसातून 4 लेक्चर असतात, 4 ते 5 लेक्चर असतात तलाठी भरती क्लासचे रेग्युलर. चलो, या इकडं महत्वाचं, ऑप्शन 3 तुम्ही म्हणताय म्हणून मी ऑप्शन 3 ला डायरेक्टली हात लावत आहे बरं का. ऑप्शन 3 म्हणताय, खालीलपैकी कोणते विधान निश्चित करते टी हा पीचा पुत्र आहे. ओके, मला काय पाहिजे, टी हा पुत्र आहे पीचा. ओके, हे पाहिजे मला, राईट. चला, मी आता वेळ वाया न घालता डायरेक्ट ऑप्शन नंबर 3 ला टच करतो. पी अधिक क्यू कुठं आहे, ऑप्शन नंबर 1 मध्ये. पी अधिक क्यू म्हणजे पी भाऊ आहे क्यूचा. ओके, पी भाऊ आहे क्यूचा. ओके, डन. क्यू भागिले आर इथं आहे. ओके, क्यू भागिले आर म्हणजे क्यू माता आहे आर ची, क्यू माता आहे आर ची, डन, राईट. नेक्स्ट, आर वजा टी म्हणजे इथं आर बहीण आहे टी ची, आर बहीण आहे टी ची. ओके, नेक्स्ट, टी गुणिले एस म्हणजे, टी गुणिले एस म्हणजे टी पती आहे यसचा, टी पती आहे यसचा, हे पती पत्नी. ओके, आणि आपल्याला काय पाहिजे होतं, टी पुत्र आहे पीचा, 100% सिद्ध झालं, 100% सिद्ध झालं, टी पुत्र आहे पीचा. ओके, टी पुत्र आहे पीचा. ऑप्शन नंबर 3च सांगतोय आपल्याला, ऑप्शन नंबर 3 सांगतोय, उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, राईट. एमपीएससी करत आहेत, ओके, आजकाल एमपीएससीचे विद्यार्थी आणि बरेचसे यूपीएससीचे विद्यार्थी आपल्या युट्यूब चॅनलला कमेंट करताना दिसत आहेत, त्यांना समजत आहे, त्याच्याबद्दल विशेष धन्यवाद. बरेचसे 8वीचे पण पोरं स्पर्धा परीक्षा करणारे, 8वीचे काय स्कॉलरशिप करणारे पण येतात, मस्त वाटतं त्यांची कमेंट वाचली. डायरेक्ट 3 गेलात, व्हेरी नाईस.
चला पब्लिक, तो रुकते हैं यहाँ पे, बहुत देर से चल रहा है। ओके लाइव सेशन कर जा, नक्की करतो। ओके जायच्या आधी सगळेजण लाईक मारून जा, है ना। चलो चलो एवरीबडी गिव हॅव नाईस गुड नाईट, हॅव नाईस गुड नाईट, टेक केअर, बाय। हॅव नाईस गुड नाईट, टेक केअर, बाय। येस वेलकम। असे क्वेश्चन सेकंडमध्ये सॉल्व करतो, थँक्यू, वेलकम। चलो बाय बाय बाय, एंड करतोय, टेक केअर, बाय, गुड नाईट।